विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. मळगाव येथील कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर एकत्र आले. सावंतवाडी मतदारसंघात ही जोडी बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसून आली. याला निमित्त ठरलं तो मळगाव येथील भूमिपूजन सोहळा. पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर ही जोडी जिल्ह्याच्या राजकारणात बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळते. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ही जोडी बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसून आली. मळगाव येथील भूमिपूजन सोहळ्यात ते एकत्र दिसून आले. आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मळगाव मुख्य हायवे पासून केरकर घरापर्यंत खडीकरण आणि डांबरीकरणासाठी रस्ता मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. खासदार विनायक राऊत यांनी देखील यासाठी विशेष प्रयत्न केले, तर आमदार दीपक केसरकर यांचे मळगाव ग्रामस्थांनी विशेष आभार मानले. विकास कामांसाठी निधी आला असून येत्या 2 दिवसात अजून काही रस्त्यांची उद्घाटन होतील. शिवसेनेच्या माध्यमातून वाडीवस्ती पर्यंत विकास कामं केली जातील असा विश्वास यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊ यांनी व्यक्त केला. यावेळी अशोक दळवी, महेश शिरोडकर, गुणाजी गावडे, योगेश नाईक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मळगाव ग्रामस्थ उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.